निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाचा वास्तववादी चेहरा दाखवणारा कागर हा मराठी सिनेमा येत्या 26 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सैराट फेम रिंकू राजगुरू हिची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाची निर्मिती वायकॉम 18 स्टुडिओज यांनी केली आहे. 26 एप्रिलला कागर सगळीकडे प्रदर्शित होतोय आणि खूप छान विषय, राजकारण आहे, सामाजिक समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, खूप छान अशी प्रेमकथा आहे, मित्रांची गोष्ट आहे, नात्यांची गंमत आहे आणि खूप काही सारा विषय एकत्र घेऊन कदाचित कागर या माध्यमातून आम्ही सगळे पुन्हा भेटायला येतोय. कागरमध्ये मी राणी नावाची भूमिका करते, जी खूप समंजस पोरगी आहे, विचार करून निर्णय घेते आणि तिच्या मतावर ठाम असते आणि ती युवराजवरती जीवापाड प्रेम करते, त्याच्या प्रत्येक कामात त्याला मदत करत असते. पण ती गावात वाढलेली आहे, तर गावात एक वातावरण असतं पोरींचं की चार भिंतीच्या आत राहणं, बाहेर गेलं की पदर किंवा ओढणीच घेऊन जाणं, नजर खाली असली पाहिजे, त्यांच्याकडे खूप काही असतं करायला पण त्यांना तो सपोर्ट मिळत नाही गावाकडे. तर राणी पण अशाच परिस्थितीत वाढते, मग एका पॉईंट नंतर तिला घराचा उंबरटा ओलांडावा लागतो आणि मग जणू काही तिला कागर फुटतो. ती गावातल्या तरुणींसाठी ज्या स्वप्न पाहताय त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छिते अशी ती राणी. वेगवेगळं काहीतरी घेऊन समोर यावं, मी जर रोज किंवा माझ्या प्रत्येक फिल्म मध्ये मी जर आर्चीज केली तर तुम्ही किती वेळा ती बघणार किंवा कितपत बघणार, एका पॉईंटला गेलं की ती बोर होतो. तेच काय काहीतरी नवीन आणि लोकांना पण आता काहीतरी नवीन हवे, नवीन विषय हवेत, म्हणून बाकी काय नाही. प्रत्येक सिनेमात दम असतो, प्रत्येक सिनेमाचा विषय वेगळा असतो, त्यांची मांडण्याची पद्धत वेगळी असते, जशी कागरची पण आहे. तर मी तर म्हणेन आहे, बघितल्यावर तुम्ही ठरवा. का नाही वाटणार, मला जितकं आर्ची चॅलेंजिंग होतं तितकं राणी आहे. आर्चीचा पण प्रवास इतका वेगळा होता, राणी एक प्रेम करणारी पोरगी आहे, एक मुलगी आहे, शेवटी तिचा प्रवास घडतो गावातली एक ग्रामीण भागात चार भिंतीत राहणारी मुलगी आहे जी राजकारणात येते, काहीतरी करते, हे खूप इंटरेस्टिंग आहे.